माय एज्युकेशनल गॅलरीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आज आपण साठवण पाण्याची या पाठाचा स्वाध्याय पाहूया थोडक्यात उत्तरे द्या पाणी कशासाठी साठवावे उत्तर पाणी ही देखील एक नैसर्गिक संपत्तीच आहे आपल्याला मिळणारे सर्व पाणी पावसापासूनच मिळते पण पाऊस तीन चार महिनेच असतो आपण जर पाणी साठून नाही ठेवले तर आपल्याला वर्षभर पुरेसे पाणी मिळणार नाही म्हणून पाणी साठवावे प्रश्न क्रमांक दोन पारंपरिक पद्धतीत घरात पाणी कसे साठवत असत उत्तर आहे पारंपरिक पद्धतीमध्ये वाड्याबाहेरील अंगणामध्ये कमी घेराचे आड खणले जात असत या आडांना वर्षभर पुरेल असे पाणी असायचे त्यामधून गरजेनुसार पाणी काढले जायचे अशा प्रकारे पारंपरिक पद्धतीत घरात पाणी साठवत असत प्रश्न क्रमांक तीन धरण कशावर बांधतात उत्तर धरण नदीवर बांधतात प्रश्न क्रमांक चार पाण्याचा वापर करताना कोणती काळजी घ्यावी उत्तर पाण्याचा वापर करताना आपण पुढील प्रमाणे काळजी घ्यावी पाण्याची विनाकारण नासाडी करू नये जसे आंघोळ करताना दात गाजताना नळाचा वापर करण्याऐवजी पाणी एखाद्या मग किंवा तांब्यात घ्यावे माठात पिंपात पाणी भरत असताना ते खाली सांडू देऊ नये पाणी ज्या भांड्यामध्ये ठेवले असेल ते जर गळत असेल तर ते गळणार नाही याची काळजी घ्यावी किंवा पाणी साठवण्याचे भांडे बदलावे अशा प्रकारे पाणी वायाला जाऊ देऊ नये प्रश्न क्रमांक पाच पाण्याचे प्रदूषण म्हणजे काय उत्तर पाण्याची गुणवत्ता म्हणजेच दर्जा घसरणे म्हणजे पाण्याचे प्रदूषण होय दूषित पदार्थ टाकाऊ पदार्थ घरातील सांडपाणी कारखान्यातील सांडपाणी जर चांगल्या पाण्यात मिसळले गेले तर त्यामुळे पाण्याचे प्रदूषण होते पुढील प्रश्न पाणीटंचाई असलेल्या भागात पाणी कसे साठवता येईल याचा विचार करा साठी काय करता येईल ते सुचवा उत्तर पाणी टंचाई असलेल्या भागात पाणी साठवून ठेवण्यासाठी आपल्याला पुढील काही उपाय करता येतील घरातील मोठ्या भांड्यांमध्ये पाणी साठवून ठेवणे परिसरात हौद तलाव विहिरी किंवा विंधन विहिरी बांधणे या साठवलेल्या पाण्याचा काटकसरीने आणि काळजीपूर्वक वापर करणे पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी कोणत्या चांगल्या सवयी आपण स्वतःला लावून घ्याव्यात उत्तर पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी आपण स्वतःला काही चांगल्या सवयी लावून घ्याव्यात जसे आंघोळ करताना दात घासताना पाण्याची विनाकारण नासाडी होणार नाही याची काळजी घेणे नळाखाली हातपाय न धुणे बादलीत पाणी घेऊन हातपाय धुणे बाटलीतील उरलेले पाणी झाडांना टाकणे इत्यादी विद्यार्थी मित्रांनो या पाठाचा स्वाध्याय तुम्ही आपल्या वहीमध्ये सुंदर अक्षरात लिहून काढा व आपल्या शिक्षकांना दाखवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद